जास्त युनिक पदार्थ म्हणतात, त्याचं नाव आहे अंडा भटकाळा. हा एक जरा युनिक पदार्थ आहे आणि तो साऊथ इंडियन पदार्थ आहे पण खूप कमी वेळात होतो. तर आपण बघूयात, त्यासाठी लागणार साहित्य. इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत, अर्धा टमाटा आहे, कोथिंबीर आहे गार्निशिंगसाठी, चवीप्रमाणे मीठ आहे, कसुरी मेथी आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हिरवी मिरची घेतली दोन तीन तुकडे बारीक कापून. आणि यासाठी मी दोन अंडे उकडून ते बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यातला पिवळा भाग काढला आहे, फक्त पांढरा भाग घेतला आहे. नंतर दोन अंडे आपण उकडून घेतले, हे आपण नंतर त्याच्यात किसून टाकणार आहोत. आणि तीन अंडे हे कच्चे जे आपल्याला कांद्यासोबत परतवायचे. चला तर आपण याची आता कृती बघू. हे मी तेल गरम करून घेतलं आहे, 3 चमचे तांदळाचे तेल आहे. यात मी आता जिरं टाकणार आहे आणि थोडी नारळ आहे. आता आपण सगळं लसूण थोडंसं लाल होईल. पहिले पण मांडे टाकून कच्चे आणते. आपली जी रेग्युलर किसणी असतं ना,
आलं दिसायची त्याच्यामुळे आपण पाणी समजायचं. एकदा ती करून बघा, खूप टेस्टी लागते आणि मुलांनाही आवडेल काहीतरी वेगळा बघा. रेग्युलर अंडे खाऊन मुलं कंटाळतात. कसुरी मेथी घालणार आहोत, जशी हातावर मी थोडीशी चुरून घ्यायची म्हणजे त्याची फ्लेवर खूप चांगला होत करते. एक अर्धा घंटा आपण याला झाकून वाफ काढून इथे आपली अंडा गोळाची रेसिपी तयार होईल. कोथिंबीरीने आपण गार्निश करून घेऊ. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टेंट आहे. सो प्लीज.